मला दोन्ही संघाला विनंती असेल खंबरपडा आणि आजदे तुमचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये होता, कारण सर्वांची नावं आम्हाला माहीत नाही आहेत, लक्षात घ्या. कुठे असेल दोन्ही संघांना तुमच्या बारावे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. चेहरा खेळणार का निलेश? झाला 40 चा तर खेळायला लागेल तुला. बघा दोन्ही संघाला सूचना असेल, काही नियम असतील ते आयोजकांना विचारायचे आहेत, विचारून तुम्ही जर आयोजकांशी संपर्क साधला तर नियम तुम्हाला समजतील व्यवस्थितरित्या. बघा नियम विचारून घ्या आयोजकांना. नक्की 40+ संघात आपण पाहतो जितू शेलार खेळतील का? बस सरळ अजून जाने आम्हाला इकडे घ्या माग किपरच्या बाजूला जाने आम्हाला स्लीपला गेले स्लीपला असू दे डिक्लेअर तिकडे बॉल जातील एक एक रन वाचवा किती धावांचं लक्ष देतो खंबरपडा संघासमोर ते आपण पाहणार आहोत. आमचे दोन पंच पाहतोय सुभाष पाटील आणि आपण पाहतोय रमेश पाटील, हे दोन अनुभवी पंच या सामन्यासाठी. तर गेम इज ऑन, सामना सुरू होतो. पहिले चेंडू पहिल्या चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत. राजेश पाहतो ज्याने संघासाठी कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवले रन स्ट्रायकिंगला. तर गोलंदाज राजेश राहता मोर विकेट बॉलिंग चेंडू चांगली सुरुवात होते आणि चुका होतात फलंदाज रवी करण्याने. रवी हा धावचीच्या स्वरूपात राजेशच्या माध्यमात सुरुवात चांगली होते खंबरपडा संघाची, कारण पहिला चेंडू निर्धार टाकला तर गोलंदाजाला, मात्र गणसागिंगचा फलंदाज रवी क्रीजच्या बाहेर होता आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतो. 0 धावसंख्येवर अतिशय चांगली सुरुवात राजेशच्या माध्यमात. पूर्ण एकदा राईट मार दिले अतिशय चांगली गोलंदाजी टाकल्यानंतर चेंडू थोडासा वर येतो. निर्धार चेंडूची समाप्ती होते. पावरपेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं हे गोलंदाजासाठी खूप मेहनतीचं काम असतं, मात्र इथं
पारपीट चकमक फलंदाजा संघ असताना मात्र गोलंदाज राजेश चांगली गोलंदाजी करतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॉलिंग यार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लागतचे तीन चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाज राजेशने. त्यांनी संघाला त्यांची विश्वास दाखवलाय. संघाला तुमच्यावर विश्वास का दाखवतो? संघाचे मुख्य गोलंदाज आहात तुम्ही, नेहमी चांगली कामगिरी करत असता आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून आपण पाहतो खंबालपाडा संघ क्षेत्ररक्षण करत असताना राजेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली सुरुवात करतोय. तीन चेंडू आतापर्यंत टाकले तर गोलंदाजाला एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि धावचूकच्या स्वरूपात ते गरीब बाद झालाय तो आर्य संघाचा. बॉलिंग यार जबरदस्त. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाज आपण पाहतोय राजेशच्या माध्यमातून. चार चेंडूचा खेळ संपलाय. एकही धाव धाव पलकार नाहीये. एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा राजेश आता मात्र समोर खेळताय. बघूया खातं खोलताय संघाचं खातं खोलताय आणि एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय ती आज संघाची. नाणेफेक जिंकली होती खंबालपाडा संघानं आणि परिषदक पारदर्शक मार्गस्थ असताना संघनायकाचा जो विश्वास होता क्षेत्ररक्षण करण्याचा तो नक्की चांगला होता. निर्णय चांगला होता संघनायकाचा आणि राजेशनं तो निर्णय नक्की सार्थ ठरला. आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केले गोलंदाज राजेशनं आणि संघनायकांचा विश्वास टाकला होता त्यांच्या गोलंदाजीवर तो नक्की पाच चेंडूंमध्ये गोलंदाजानं सार्थ ठरला. पुन्हा एकदा प्रयत्न होता. षडक समाप्त होतो. पहिल्या अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. पार्टीच्या पहिल्या षटकामध्ये आता फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाजानं. अतिशय चांगली पाहतो. इथं दोन लाव, इथं तीन घे, गणेशला टाकू दे. संतोष 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 गणेशला टाकू दे. कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विश्वास दाखवला होता. गोलंदाजांना नक्की साथ ठरलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. मात्र इथून दुसऱ्या बाजूला जर विचार केला आजच्या संघाचा तर राम आणि महेंद्र या दोन फलंदाजांना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारी स्वीकारून जर फलंदाजी केली तर भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून झाली तर नक्की आजचा संघ चांगल्या धावसंख्येचं लक्ष हा खंबालपाडा संघासमोर ठेवू शकतो. खंबालपाडा संघाची सुद्धा फलंदाजी अतिशय चांगली आहे. मात्र समोरच्या संघासमोर तुम्ही किती धावांचं लक्ष ठेवता ते तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून दिसेलच. मात्र खंबालपाडा संघाचा जर विचार केला तर राजेशने पहिल्या षटक अतिशय चांगला हाताळला. फक्त एक धाव खर्च केली आहे आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालेला आहे. तर एक बाद एक अशी अवस्था आपण पाहतोय आजच्या संघाची. म्हणे म्हणे तू तिकडे सुने इकडे. नाही ना तू तिकडे जा. नाही इथे घ्यायचे सुनेला येताचे असं असं इकडे सांगित. दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात खंबालपाडा संघाकडून. गणितचा वापर केला संघनायकानं. तर बघूया पहिले षटक विसरून राम आणि महेंद्र दोन फलंदाजांना मात्र इथून नव्यानं सुरुवात करावी लागेल. कारण संघ अडचणीत सापडलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम राम आणि महेंद्र करावं लागेल. तर एक बाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय की आजच्या संघाची गोलंदाज सज्ज होत आहेत. गणेश बॅटामध्ये धुके पहिला चेंडू वाईच्या स्वरूपात घोषित केला. सुभाष पाटील यांच्या माध्यमातून आणि अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुरस्कार असते ती दोन. तर एक बार दोन अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गणेश अतिशय चांगला फटका अन साईडला आपण पाहतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का? होतो. मिसपून येतो सीमारेषेवर आणि दुसरी धाव येते धाव फलकावर. बॉल आडू ना एकच रन होतं. स्ट्राईक चेंज होत आपण पाहतो की आज संघाची दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत. धावा कशा येत मात्र ते येणं गरजेचं असेल ते आज संघासाठी. तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी टाकली होती गोलंदाज राजेश. पुन्हा एकदा गणेश राजा सुटतो आणि इथे मात्र काही चुका होत आहेत आणि रामसारख्या फलंदाजाला जीवदान लागतोय. एका धावेने धावसंख्या पुरस्कार ती पाच वर. चार षटकांमध्ये कमीत कमी चाळीस
ते 45 धावा जर अर्धी संघाने कुठली आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये जोरावर हा सामना नक्कीच रंगतदार होईल. मात्र धावसंख्या किती उभारलेला अर्धी संघ ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला समजेल. मात्र इथे संघ अडचणीत सापडला. मयंकराने रामला चांगली फलंदाजी करावीच लागेल. तर एकदा 5 अशी धावसंख्या आपण पाहत होती अर्धी संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली होती कमालपणा संघाची. गणेश अतिशय चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र दुसऱ्या फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होते. महेंद्र भागते पाहिली आहे. आपल्या लॅपटॉपवर स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमात पाहतोय. तर धावचीच्या स्वरूपात महेंद्र बाद होत आहे. दुसरा धक्का बसतोय आणि धाव संख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5. राजेशची सुरुवात चांगली केली होती पाचच्या पहिल्या षटकामध्ये आणि राजेशच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी होते ती गणेशच्या माध्यमात. नवीन फलंदाज आपण पाहतो संजय टायटनला धावकुरा फलंदाज अतिशय चांगला फटका ऑफसाईडला घटकेला चेंडूला चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतो. ते खंबरपाडा संघाकडून फक्त एकच धाव इथे दाखवली. धावसंख्या परिस्थिती 6-4. 4 षटकांचा सामना दुसरा षटक मार्गस्थ असताना 2-6 अशी धावसंख्या आपण पाहतो. मात्र 2 फलंदाज बाद झाल्यानंतर राम आणि संजयला इथे भागीदारी नक्कीच करावी लागेल. कारण संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडलेल्या संघाला मात्र इथून बाहेर काढण्याचं काम या 2 फलंदाजांना करावं लागेल. ते राम आणि संजयला टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. अतिशय चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जातं. जी गोलंदाजी पहिल्या षटकात राजेशने केली होती तशी गोलंदाजी आपण पाहतोय ती गणेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गणेश अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. रामच्या बॅटमॅन मात्र झेल सुटतो. चेंडू श्रीमारीचे बाहेर बसवतो. अफलातून षटकार डिझ पाच चेंडू अतिशय चांगल्या रीतीने टाकले होते गोलंदाज गणेशनं. 5 चेंडूंमध्ये फक्त धावा दिल्या होत्या त्यांनी. त्या 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवर फलंदाज रामने षटकार टाकला आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती अर्ध्या संघाची 2-12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. त्या 12 चेंडूंमध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. खांबाकडे संघ करणार संतोष टायगरला आपण पाहतोय. डाकुरे फलंदाज संजय आणि राम ही जोडी आपण पाहतोय अर्ध्या संघाची खेळपट्टीवर. तर गोलंदाज आपण पाहतोय संतोष 2-12 संतोष राइट अप राउंड ओके. अतिशय चांगला फटका मात्र निष्ठानिक शॉट चेंडू नेमक लाइनमध्ये पडतो. आठवी चेंडूशी खरा तिसऱ्या घ्यायचा नक्कीच प्रयत्न असेल आणि तिसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज पाहता पुढे सरकले आणि तिसरी धाव येते. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्या आपण पाहतो होती अर्ध्या संघाची. 2-15 अशी धावसंख्या आपण पाहतो अर्ध्या संघाची. इथून तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली होते ती फलंदाज संजयच्या माध्यमातून. 2-15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा संतोष राईट अमोर दोके मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूवर येतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर मात्र बघा आमचे पंच सुभाष पाटील यांनी सूचना केली की या चेंडूवर फ्री हिट असेल. संदीप साधेल का फलंदाज राम बघूया. राम एक तशी चांगला फलंदाज आतापर्यंत 2 षटकार खेळले त्या फलंदाजानं सलामीला आलेला फलंदाज या फलंदाजानं आपल्या संघाला नक्कीच सावरलंय. मात्र या शेवटच्या षटकामध्ये राम आणि संजय जास्तीत जास्त किती धावा कुठतात आणि किती धावांचं लक्ष असेल खांबाळपाडा संघासमोर ते मात्र पाहावं लागेल. राजदा क्लोज कर
गोलंदाज 27 धाव संख्या आपण पाहत होते आमच्या संघाची. या चेंडूवर क्रिएट असेल उमेश तिसरा षटकार आपण पाहतोय तो फलंदाज रामच्या बॅट मधन बेगरज फलंदाजी बिंदास्त फलंदाजी आपण पाहतोय. आपण पाहतोय दहा फलकार अध्यक्ष संघाच्या आणि तीन उत्तीर्ण षटकार ठोकलेत आतापर्यंत राम या फलंदाजानं. पुन्हा एकदा उमेश उलटा चेंडू ऑफ साईडला चांगला फटका आपण पाहतोय मात्र तितकंच चांगलं क्षेत्राच्या मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या पॅटिंग लीडमध्ये. संख्या पोहोचली 34 वर. पहिल्या षटकामध्ये अडचणीत सापडला होता अध्यक्ष संघ मात्र तिथून या दोन फलंदाजांनी नक्कीच आपल्या संघाला सावरले चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. एकूण धाव आपण पाहतो दहा फलकावर अध्यक्ष संघाच्या 2 बाद 34. उमेश ऑन साइड ला खेळता चांगला फटका दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का प्रयत्न होतो आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय संजय आणि एकूण धाव आपण पाहतो दहा फलकावर 35. आर्थिक संघाचे जे तीन फलंदाज बाद झाले त्या फलंदाजांचं वैशिष्ट्य असेल की तिन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले तर 3 बाद 35 धाव संख्या आपण पाहतोय दहा फलकावर. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतात उमेश चायकेला आपण पाहतोय राम अतिशय चांगला फटका बघूया झेल की षटकार आणि इथे मात्र फलंदाज आपल्या संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी केली. या फलंदाजानं 3 उत्तीर्ण षटकार टेकले आणि आपल्या संघाच्या डावाला आकार दिला या फलंदाजानं. तर रामचीच फलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहिली. सत्तावीस धावांचं योगदान दिलं राम पाटील या फलंदाजानं. ज्या 35 धावा आपण पाहतोय धाव फलकावर त्या 35 धावांमध्ये 27 धावा एक्स्ट्रा विदेश होत आहेत. लागोपाठचा दुसरा धक्का दिला गोलंदाज या षटकातील शेवटच्या चेंडू शिल्लक असेल बघा संघ अडचणीत सापडला होता आर्थिक संघ मात्र तिथून राम या फलंदाजानं वैयक्तिक 27 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं. 35 धावा आपण पाहतो तर 35 धावांमध्ये 27 धावा त्या वैयक्तिक कुठल्या त्या सलामीचा फलंदाज राम यानं. शेवटच्या चेंडू शिल्लक उमेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वैशिष्ट्य स्वरूपात एक धाव येते षटक समाप्त होतोय 14 आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलंदाज आर्थिक संघाच्या 36 धावा आपण पाहतोय आणि 37 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते आद्य संघानं खंबालपाडा संघासमोर.
देसाई रवी मात्रे यांच्या संघाने निर्जय संघाला विनंती असेल की या ताबडतोब तुमची नाणेफेक करायची आहे. निर्जय संघ इथे उपस्थित आहे तर देसाई संघाला विनंती असेल की यायचं ताबडतोब नाणेफेकीसाठी. तर चार षटकांच्या समाप्तीनंतर आज संघाची धाव संख्या आपण पाहतो 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय ते खंबालपाडा संघासमोर. आणि 37 धावा या कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्याच लागतील. टॉस आणि विकेटला महत्व नसेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकूया. आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी समालोचक संदीप गावचे हेमन कार्यकर्त्यांना. धन्यवाद पंडित दादा. तर आपण पाहतो पहिल्या फेरीतील पहिला सामना आजदे विपक्ष खंबालपाडा. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो खंबालपाडा या संघाने आणि मात्र प्रथम फलंद क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं आजदे संघाला फलंदाजी करण्यासाठी. 36 धावसंख्या उभारली होती आजदे संघाने आणि 37 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते खंबालपाडा संघासमोर. पहिल्या सत्रात जर विचार केला तर राजेश खांबालपाडाकडून चांगली गोलंदाजी फक्त एक डाव खर्च केली आहे. दुसरे षटक टाकले तर गणेशने फक्त 11 डाव खर्च केल्या. संतोष मात्र थोडा मागणा ठरला होता 13 डाव खर्च केल्यात. त्यानंतर उमेश प्रल्हाद पाटील यांना विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये यांचे स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. निंजय संघाचा संघ नायक त्याचे देसर रवी संघाचा संघ नायक यायचं कॉमेंट्री बॉक्सच्या नाणेफेकी केली जाईल. निंजय संघाचे संघ नायक आलेले आहेत. देसर संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की लवकरात लवकर यायचे. सुरुवात होत आहे दुसऱ्या सत्रात. 37 धावांचं आव्हान ठेवलेले आज देश संघाने पाहूया कशा प्रकारे हा आव्हान स्वीकारतोय खंबालपाडा संघ. ओपनिंग फलंदाजी पाहू शकतो दीपक आणि मनोज. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही क्षणी जर चेंडू फुटला जर तो विकेट असला तर विकेट दिला जाईल मात्र चेंडू नंतर बदलला जाईल. षटकार असला तर षटकार दिला जाईल. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका चेंडू जातो दीप क्षेत्रक्षक येतील. त्यावर दोन डावा जलद गतीने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज दीपक व मनोज. संघाचं खातं खोलत आहेत दोन या धाव संख्येवर वैयक्तिक डाव दीपक. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज महेंद्र. राईटा बोलतो विकेट आता मात्र चेंडू आले त्या ऐशेदक्ष झेल खाली पाऊला झेल होतोय का. अतिशय चांगला प्रयत्न मात्र प्रयत्न फसतोय आणि जीवदान भेटतोय तो ओपनिंग आलेल्या दीपकला.
पवेलियन मधून कोणी आवाज द्यायचा नाहीये लक्षात घ्यायचंय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज महेंद्र. दोन चेंडू चार धावा खर्च करतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा सुरू चेंडू आता माझ्या समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक येतील. वन डाऊन चेंडू उचलतायत फेकतायत. ओव्हरतर मात्र गच्चा क्षेत्ररक्षक तिथे गच्चा फेकी. तर दोन धावा घेण्याचा अवधी असणार आहे. दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकते येते सहा या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विनंती करेन देशी संघाच्या संघनायकाला यायचे. कॉमेडी कक्षात नाणेफेकी होऊ लागली. दिल्ली संघाच्या संघनायक उपस्थित आहेत. त्यांचे रवी संघाचा संघनायक यायचंय लवकरात लवकर. तीन चेंडू सहा धावा धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा महेंद्र रायटा मोठे विकेट. तिथे सुरेख पटका. पुन्हा एकदा चेंडू आवडते. पाहिजे झेल होतोय का अतिशय सुरेख झेल. परत येतो दीपक. नवीन येणारा फलंदाज संतोष. स्ट्राईक वर येतो प्रथमच मनोज. ओपनिंगला आले होते दीपक सोबत. आतापर्यंत नॉन स्ट्राईक वर उभे होते. आता मात्र संधी भेटली तर स्ट्राईक वर. पहिले कशा प्रकारे खेळ करतोय तो मनोज. महेंद्राचा जर आतापर्यंत विचार केला तर चार चेंडू वाकवले सहा धावा खर्च करून एक गडी मात्र बाद केलाय. तिथे दोन झेल सोडले तिथे. शुभ्रचांची साथ लाभत नाहीये महेंद्रला. पर्यंत पाचवा चेंडू. मात्र हलक्या हाताने खेळून काढायचा होता. पहिल्यानंतर चेंडू तेराचा बाहेर निघतो आणि अडचण होती तिथे. मनोजला मोठ्या चेंडूची सांगता होतीये. अतिशय सुरेख चेंडू. तीन चेंडू सहा धावा खर्च केल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय महेंद्र आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आयटम राऊंड द विकेट. सावर जाईल तो मनोज. मात्र चेंडू आवे ते पुन्हा एकदा सरकारच्या आज क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. मात्र एक धाव रुकू शकत नाहीये. षटक संपते पहिलं. धावसंख्या धाव फलकार सात धावा. देसाई रवी संघाचे संघनायक पुन्हा एकदा विनंती करेन लवकरात लवकर यायचंय. दिलीप पाटील पडलेगाव याला विनंती करेन की नाणेफेकी करायची या सामन्याची. पहिल्या फेरीतील दुसरा सामना होणार आहे. निर्जय विपक्ष देसाई रवी. या वेगळ्या सामन्याकडे. सामन्याजवळ विचार केला तर 37 धावांचं आव्हान टेबल त्या आजच्या संघाने. आणि महेंद्रला पहिली जबाबदारी दिली होती महेंद्रच्या कांद्यावर. पावर प्लेने षटक आकारण्यात दिले होते. फक्त सात धावा खर्च करून एक गरीब बाद केले. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहिली. देसाई संघाने नाणेफेकी जिंकलाय. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आनंदित केले निजे संघाला फलंदाजी करण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. कोणत्याही क्षणी जर चेंडू फुटला तर चेंडू जर विकेट असेल तर विकेट देण्यात येईल. जर षटकार मारला असेल तर षटकार देण्यात येईल. मात्र त्यानंतर तर चेंडू बदलण्यात येईल. डेड चेंडू दिला जाणार नाहीये जी नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. देखील संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चालू असणारा सामना. पहिल्या फेरीतील पहिला सामना आज दे विपक्ष खांबारपाडा. दुसरे चेंडू दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज संजय. राईट अँड राउंड विकेट. अतिशय सुरेख चेंडू. फलंदाज बाद. पंच सुभाष पाटील कोण करतायत लेग बिफोर. आणि फलंदाज बाद होतोय.
ओपनिंग ला लेला मनोज मात्र बाद होते पहले चेंडू सफलता देते हैं तो संजय दिशा सूरत कामगिरी पहले चेंडू टाकून देते हैं जितू शेलार यांना विनंती करें कि कॉमेंट्री कक्षाशी संपर्क साधायचा तर दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट आर्म ओवर द विकेट आता मात्र अतिशय सुंदर चेंडू हलक्या त्याने खेळायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही निर्दय चेंडू सांगतात की यष्टी रक्षक इष्टरक्षक आपली जबाबदारी चोख निभावताना पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज संजय स्ट्राइक वर येते राजेश राजेशने गोलंदाजी तर खूप चांगली केली होती मात्र फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करायची होणार आहे आता मात्र फलंदाज बाद राजेशची पारी संपुष्टात दोन चेंडूचा सामना केला दोन चेंडू एकही डाव केले नाहीये मात्र शून्यावर बाद होतोय राजेश गोलंदाजी मात्र खूप सुरेख केली होती तीन चेंडू कौतुक करावं लागेल संजयचं दुसरं षटक घेऊन आले होते तीन चेंडू आपल्याला जेव्हापर्यंत दोन फलंदाज बाद करून मात्र एकही डाव दिली नाहीये लेफ्ट हँडेड बॉलर निश्चितच वैशिष्ट्य असत नॅचरल कट असत लेफ्ट आर्मला नवीन फलंदाज मैदानात येतो तो सुनील पाचव्या क्रमांकावर आलेला फलंदाज निश्चितच जबाबदारी घ्यावी लागेल 37 धावांचं आव्हान मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू शरीरापासून चेंडू लांब ठेवला आणि निर्धाव चेंडूची सांगता येते पहिला चेंडू सावरत संजय अतिशय सुरेख गोलंदाजी चार चेंडू टाकले फक्त एकही डाव न करता करता दोन गडी बाद केले आहेत अतिशय सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म मध्ये विकेट सामने जायचं सुनील मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू मात्र पंच व्हाईटची खून करतायत थोडीशी दिशा भरकटली शरीरापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात एक अवांतर डाव सांभाळणारा संघाला धावसंख्या पोचते ती 8 या धावसंख्येवर चार चेंडू पहिली डाव खर्च केली संजयने पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू सुभाष पाळी व्हाईटची खून करतात वारंवार दोन चेंडू सुवर फेकले अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना संजय आता मात्र दिशा भरकटतोय धावसंख्या जाते ती 9 या धावसंख्येवर पुन्हा एकदा संजय संजय डुसुनी आता मात्र पुन्हा एकदा चेंडू टप्प्यात आल्यानंतर थोडासा कालतू राहतो आणि अडचण होते ती सुनीलला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता येते शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा संजय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सामोरे जायचं सुनील दोन चेंडूला सामोरे गेले अद्याप खातं उघडलं नाहीये सुनीलने आपलं शेवटचे चेंडू आता पुन्हा एकदा अलगादाने खेळायचं होतं पुन्हा एकदा शरीरापासून चेंडू लांब ठेवला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये धावसंख्या जाते ती 9 या धावसंख्येवर सध्याचा जर विचार केला तर फक्त दोन धावा अवंतर या धावसंख्येने आलेले दोन वाईट फेकले बॅटने एकही धाव आली नाहीये वैशिष्ट्य संजयच दोन षटकानंतर धावसंख्या 9 या धाव 8 वर पाहतोय
आता मात्र निर्णायक षटक असणारे येणारे षटक कारणसाठी तीच जागा माफक आव्हान खांबाळपाडा संघ निश्चित अडचण होती आहे. निलंगाने अडचण निर्माण केली कारण पहिला षटक आकलला ते महेंद्रने फक्त 7 धावा खर्च केला एक गडी बाद करून. त्यानंतर मात्र संजय आले मॅजिकल ओव्हर घेऊन फक्त 2 धावा सोयरच्या वेशात आल्यात आणि एकही धाव बॅगने आली नाहीये आणि 2 गडी बाद करण्यात मात्र यशस्वी ठरलाय संजय. तिथे विशिष्ट असेल तर गोलंदाजाचा आता मात्र तिसरा निर्णायक षटक घेऊन येतो गोलंदाज राजेश. राजेशच्या आता सामना दिलाय मात्र पावला कशा प्रकारे जबाबदारी स्वीकारतोय राजेश. स्ट्राईकला मात्र येतो संतोष प्रथमच. पहिला चेंडू फुल टॉस फलंदाजात अतिशय सुरेख झेल तिथे झेल घेतला तर स्क्वेअर लेग ला पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण करतो. पहिल्या चेंडू घरी बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय मैदानात. नवीन फलंदाज येतो तो उमेश. राजेश टू उमेश. कोलवाडा पहिला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू फेकतील तोवर मात्र 2 धाव जलद गतीने पूर्ण करतायत. आपलं खातं उघडते तो उमेश. 2 या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 घरात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आज संघाची. शरीरापासून बाहेर चेंडू ठेवलाय मात्र एज लागून डिक्लेअर एक धाव. धावसंख्या जाते ती 12 या धावसंख्येवर. तिसरा चेंडू टाकतो एसी रक्षक फलंदाजात. एक सोपा झेल होता एसी रक्षक त्यांची चूक करणार. आतापर्यंत राजेश अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो राजेशच्या मार्फत. फलंदाजी करण्यासाठी मात्र नवीन फलंदाज येतो मैदानात गणेश. 7 क्रमांकाचा फलंदाज गणेश. जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावर. संघ अडचणीत आहे. पुन्हा एकदा राजेश. 5 चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा घाय टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतो. एका चेंडू वाटला तर चेंडू फेअर जाईल मात्र टप्पा काढल्यानंतर चेंडू आत आलाय. इन स्विंग निर्वाचन सांगतात शेवटचे चेंडू घेऊन येतील राजेश आपल्या षटकातील अतिशय सुरेख षटक आता आतापर्यंत. सामोर जाईल तो गणेश. पुन्हा एकदा एज अतिशय सुरेख प्रयत्न. आता प्रयत्न यशस्वी ठरत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये धाव धाव मिळतील त्यांचा इशारा द्यायचा. एकच धाव एक धाव संख्येचा एक धावेच्या मदतीने धाव संख्या जाते येते 13. नाहीतर कौतुक करावं लागेल आज संघाचं कशा प्रकारे गोलंदाजी केली बघा. पहिल्या षटकात आले होते महेंद्र. पॉवर सर्कलचं षटक होतं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर संजय धाव संख्या धाव फेकर 13. येणार षटक शेवटचं षटक धावांची गरज असणार आहे ती 24 धावांची. स्ट्राईक वर येतो तो सुनील. सुनीलचा जर विचार केला तर अद्याप खाता उघडायचं. 3 चेंडूला सामोर गेला सुनील मात्र एकही धाव केली नाहीये सुनीलने. आता मात्र बॅटचा पेस खोलावा लागेल मोठे पट्टे दाखवावे लागेल कारण येणार षटक चेंडू असेल 6 आणि गरज असेल ती 24 या धावींची. 6 चेंडू 24 धावा 7 चेंडू. चांगला पहिल्या फेरीतील पहिला सामना आज विपक्ष खांबाळपाडा अतिशय सुरेख सामना. पहिला चेंडू सुरेख चेंडू.
विशाखापट्टणम फर्स्ट लेग बाय इज आहे. एक तो स्ट्राइक चेंज होते स्ट्राइक होते गणेश नाही का फेवरेट आपण चेंडू लोअर फुल टॉस दुसरे खिलाड़ी येतील चेंडू उचलतील फेक करतील त्यावर फोन डावा चतुर गोलंदाजी प्रल्हाद ची दोन खेळ कधी फक्त तीन डावा खर्च करते आतापर्यंत प्रल्हाद नवीन फलंदाज येतो तो जावेद नॉन स्ट्राइक एंड वर प्रल्हाद खूप वेळ पडला चेंडू एज घेऊन चेंडू आतो येतो डिक्लेअर झोन मध्ये प्रल्हाद अतिशय सुरेख गोलंदाजी चेंडू आहे ते आहे या क्षेत्ररक्षक कोणत्याही जागा केलेल्या आसपास नाहीये ते झेल स्वीकारला पाहिजे होता. सामना संपतोय पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला तो आजदे संघाने एका क्षणी वाटलं होतं की 37 धावांचं मार्फिक आव्हान आहे मात्र एक तरफी सामना पाहायला भेटतोय मात्र गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आपण पाहतोय सामना जिंकलाय तो गोलंदाजीच्या बलावर आजदे या संघाने संघाला विनंती थोडे क्षेत्रच लांब घ्यायचंय तर पहिल्या फेरीतील पहिला सामना सामनावीर या सामन्यातला ज्याने फलंदाजी करत असताना 27 धावा घेतल्या राम पाटील मॅन फ्रॉम आजदे यांचे मच्छर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो संघ अडचणीत होता. दिलीप पाटील पहिले गाव समाजसेवक याला विनंती करतो की सामनावीर